आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मंडल आयोग लागू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने मंडल आयोगाला समर्थन दिलं होतं। भारतीय जनता पक्षाच्या समर्थनामुळे ओबीसींना त्या काळात ते आरक्षण लागू झालं, पण एक सामाजिक घडी विस्कटण्याचं काम देखील त्या काळामध्ये काही नेत्यांनी केलं आणि समाजामध्ये तेढ निर्माण झाली, समाज एकमेकासमोर उभा राहायला लागला। अशा परिस्थितीमध्ये सर्व समाजाला एकत्रित करून आपण सगळे हिंदू आहोत, जातीभेद आपल्यात असू नये आणि हिंदू म्हणून राम जन्मभूमीचं आंदोलन आपण एकत्रित केलं पाहिजे, जातीच्या भिंती तोडल्या पाहिजेत, अशा प्रकारचा संदेश कल्याण सिंगजींनी दिला आणि जाती जातीमध्ये विखंडित होत असलेल्या समाजाला हिंदुत्वाच्या नावाखाली एकत्रित करून एक प्रचंड मोठा लढा हा कल्याण सिंगजींनी त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं लढला।